ज्या पक्षप्रमुखांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाऊ देणार नाही, या भावनेतनं ते अगदी भक्कमपणे शिवसेनेसोबत उभे आहे. नाही, कारण आमची जी ओळख आहे किंवा आज जे आम्हाला आम्ही ज्या स्थानावर आहेत ते फक्त मान्य उद्धवजी ठाकरे साहेब किंवा शिवसेना ह्या चार शब्दामुळे आहेत, ह्याची जाण आम्हाला होती, त्यामुळे आमचं ठरलं. माझ्या वडिलांची हत्या करण्यामागचा उद्देशच तो होता की मला राजकीय विरोधक नको. आम्ही जाऊन आम्ही पण सुप्रीम कोर्टात गेलो, वकिलांना भेटलो, बधित जाऊन आम्ही फोटो काढले नाही किंवा फेसबुकला केलं नाही, अशी सवय पण नाही आम्हाला. स्वतःच्या सख्या चुलत भावाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या माणसाच्या घरातले संस्कार काय असतील ह्याच्याबद्दल आपण चर्चा न केलेली बरं. निवडणुकीच्या वर्षात पैसे द्यायचे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांनी म्हणायचे आम्ही कसा विमा मिळवून दिला, किती मदत मिळवून दिली शेतकऱ्यांना. पण पबमध्ये कोण असते, बारमध्ये कोण असते ह्या जिल्ह्याला माहिती आहे. मी काय काम करतोय, मी कशा पद्धतीनं काम करतोय आमच्या जिल्ह्याला सगळं माहिती. स्वतःच्या वडिलाला फक्त पुढच्या माणसानं अवकाशात राहा इतकं म्हटलं तर किती राग येतो माणसाला. मग ह्या मंडळीला मला विचारायचंय की माझ्या वडिलांची तुम्ही सुपारी देऊन हत्या करून आणली, मला काय वाटत असेल, माझी काय भावना असेल. मोदींचा चेहरा तुम्ही वापरला, आमची भाजपची सेनेची युती होती, निश्चित मोदींचा फोटो होता, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पण फोटो होता, आदरणीय उद्धवजी ठाकरेंचा पण फोटो होता.